नमस्कार मित्रांनो, रेषा आणि कोणच्या लाईन्स अँड अँगल्सच्या या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रेषा आणि कोणांशी संबंधित काही अभिगृहितांवर आणि प्रमेयांवर चर्चा केली. या व्हिडिओमध्ये याच विषयावर आधारित काही प्रश्न सोडवूया. तर चला सुरू करूया. दिलेल्या आकृतीत सी डी ई एक समभुज त्रिकोण आहे, म्हणजेच इक्विलेटरल ट्रायंगल आहे. तर सिद्ध करा की कोण ए डी सी बरोबर कोण सी ई डी. या इथे आपण सरळ सरळ रेशियो कोणांच्या जोड्यांचा उपयोग करून हे म्हणू शकतो की कोण ए डी सी अधिक कोण सी डी ई बरोबर 180 अंश आहे, आणि त्याच प्रकारे कोण सी ई डी अधिक कोण सी ई बी बरोबर 180 अंश. जर आपण दोन्ही समीकरणांवर लक्ष दिले तर इथे उजवीकडे समान आहे, त्यामुळे डावीकडे पण समानच असणार. म्हणजे कोण ए डी सी अधिक कोण सी डी ई बरोबर कोण सी ई डी अधिक कोण सी ई बी. आता जसं की आपल्याला दिलं गेलं आहे की त्रिकोण सी डी ई एक समभुज त्रिकोण म्हणजे इक्विलेटरल ट्रायंगल आहे, म्हणजे ह्याचे सगळे कोण परस्पर समान असणार. म्हणूनच कोण सी डी ई बरोबर कोण सी ई डी च्या आहे, शेवटी कोण ए डी सी बरोबर कोण सी ई बी च्या. चला पुढचा प्रश्न बघूया. दिलेल्या आकृतीत रेषा पी क्यू आणि एन आर बिंदू ओ वर परस्परांना छेदत आहे. कोण पी ओ एन अधिक कोण क्यू ओ एन बरोबर 80 अंश, आणि कोण पी ओ आर बरोबर 50 अंश आहे. तर कोण एम ओ एन कोण पी ओ एन तसेच कोण क्यू ओ आर चे माप शोधून काढा. मित्रांनो, सर्वात प्रथम हे लक्षात घ्या की इथे किती रेषा आहे आणि किती किरण. त्यातून आपल्याला हे लक्षात येईल की किती विरुद्ध कोण आहे आणि किती रेषीय कोणांच्या जोड्या आहेत. ज्यांच्या मदतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. आपल्याला कोण पी ओ एम अधिक कोण क्यू ओ एन 80 अंश दिला आहे. कोण पी ओ क्यू एक सरळ रेषा आहे, म्हणजे कोण पी ओ क्यू बरोबर 180 अंश आहे. किंवा म्हणू शकतो की कोण पी ओ एम अधिक कोण एम ओ एन अधिक कोण क्यू ओ एन बरोबर 180 अंश आहे. आपल्याला कोण एम ओ एन चं माप शोधायचं आहे. तर इथे आपण कोण पी ओ एम अधिक कोण क्यू ओ एन चं माप ठेवून कोण एम ओ एन चं माप शोधूया. आपल्याला कोण एम ओ एन 100 अंश मिळाला. आता आपण शोधूयात कोण पी ओ एम चं माप. आपल्याला कोण पी ओ एम अधिक कोण क्यू ओ एन 80 अंश दिला गेला आहे. जर आपल्याला कोण क्यू ओ एन चं माप माहिती झालं तर आपण कोण पी ओ एम चं माप जाणून घेऊ शकतो. या इथे रेषा पी ओ क्यू आणि आर ओ एन एकमेकांना छेदत आहे, म्हणजेच कोण पी ओ आर समान आहे कोण क्यू ओ एन शी, आणि त्याच प्रकारे कोण पी ओ एन समान आहे कोण आर क्यू च्या. आपल्याला कोण पी ओ एन आणि कोण आर ओ क्यू पासून काही जाणून घ्यायचं नाहीये. पण जसं की कोण क्यू ओ एन बरोबर आहे कोण पी क्यू आर च्या, म्हणूनच एन ओ क्यू ही 50 अंश असेल, कारण आपल्याला कोण पी क्यू आर 50 अंश दिलेला आहे. आणि आता जर आपण कोण क्यू ओ एन चं माप या समीकरणात ठेवलं तर कोण पी ओ एम अधिक कोण क्यू ओ एन बरोबर 80 अंश, तर कोण पी ओ एम चं माप जाणून घेऊ शकतो, जे असेल अशा प्रकारे. आणि आपल्याला मिळालं कोण पी ओ एम बरोबर 30 अंश. आणि आता आहे शेवटचा कोण, कोण क्यू ओ आर. मी इथे काही संकेत देतो आणि आशा करतो की ह्याचं माप तुम्ही स्वतः शोधू शकाल. संकेत हा आहे की कोण क्यू ओ आर आणि कोण पी ओ एन विरुद्ध कोण व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स आहेत. हा खूपच सोपा आणि सरळ प्रश्न आहे. कोण ए ई सी बरोबर 1/2, कोण बी ई डी आणि कोण सी ई डी बरोबर 60. आपल्याला हे दिलेलं आहे. आपल्याला कोण ए ई सी चं माप जाणून घ्यायचं आहे. आता आपण ह्याचं उत्तर बघूया. आपल्याला माहितच आहे की कोण ए ई सी अधिक कोण सी ई डी अधिक कोण बी ई डी बरोबर 180 अंश. इथे आपण कोण ए ई सी च्या जागी 1/2 कोण बी ई डी लिहू शकतो, किंवा कोण बी ई डी च्या जागी 2 कोण ए ई सी आणि सोबतच कोण सी ई डी चंही माप ठेवूयात. कोण ए ई सी अधिक 60 अंश अधिक 2 कोण ए ई सी बरोबर 180 अंश. आता याला सरळ करून कोण ए सी ई चं माप जाणून घेऊ. 3 कोण ए ई सी बरोबर 180 वजा 60. कोण ए ई सी बरोबर 120/3
आपल्याला कोण एबीसी 40° मिळाला. मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न ह्या प्रकारेही दिला जाऊ शकतो की कोण एईसी कोण बीईडी बरोबर कोण 1:2 आहे. आणि ह्याचा हाच अर्थ होतो की जर ह्या दोन कोणांचे गुणोत्तर 1:2 आहे, म्हणजेच कोण एईसी कोण बीईडी बरोबर 1/2, जे होईल कोण एईसी बरोबर 1/2 कोण बीईडी. तर मित्रांनो, एकच प्रश्न वेगवेगळ्या तऱ्हेने दिले जाऊ शकतात. आपल्याला आपलं लक्ष प्रश्न आणि गुणधर्मांवरून काढायचं नाहीये. ह्याचबरोबर ह्या व्हिडिओला समाप्त करूयात. आज आपण कोणांच्या जोड्यांशी पेअर्स ऑफ अँगल्स संबंधित काही प्रश्न सोडवले.